चवीनं खायचं तर हॉटेल सुग्रण मध्ये जायचं. मंगळवेढा पंढरपूर रोड वर वेज नॉनव्हेज खवय्यांसाठी बादशाही मेजवानी फक्त हॉटेल सुग्रण मध्येच. सर्व प्रकारच्या टेस्टी आणि लज्जतदार शाकाहारी भाज्यांचं माहेर घर. सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. विद्यापीठात सुरुवातीस जी समिती स्थापन करण्यात आली होती त्यावेळी कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाच्या आवारात अश्वारूढ पुतळा उभारणार असून त्यासाठी देशभरातील इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचेही जाहीर केले होते. मग आता या नवीन समितीने तो निर्णय का बदलला याचे उत्तर बहुजन समाजाला हवे आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे विद्यापीठ परिसरामध्ये अश्वारूढ पुतळा उभारला पाहिजे, अन्यथा पुन्हा संघर्ष होणार. मौर्य सम्राट सेनेचे संस्थापक अर्जुन सलगर यांचा इशारा. तब्बल दोन दशकाच्या संघर्षानंतर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं, नाम विस्तार करण्यात आला. महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये एवढं मोठं काम अहिल्यादेवी होळकर व्यतिरिक्त कोणत्याही राजानं कोणत्या महाराणीनं केलं नाही असं काम अहिल्यादेवी होळकरांचं आहे. मग ते पराक्रमातून मल्हारराव होळकरांच्या सोबतीनं खंडेराव होळकरांच्या सोबतीनं 17 लढाया केलेल्या असतील किंवा 29 वर्षाचा एकदम व्यवस्थित राज्यकारभार असेल किंवा मग संपूर्ण देशामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या धर्मशाळा असतील किंवा 5,500 मंदिराचा जीर्णोद्धार असेल, इतकं महान कार्य पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यतिरिक्त कोणी केलेलं नसताना महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्रातली राजकीय व्यवस्था अहिल्यादेवी होळकर यांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी फार काळ आम्हाला वाट पाहायला लावली. 2 दशकांनंतरनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला दिलं गेलं आणि त्या विद्यापीठामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक उभा करण्याचं ठरवलं. बांधवांनो, ह्यापूर्वी कुलगुरूनं जाहीर केलं की ह्या विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येईल आणि काही दिवसानंतरनं राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमदार रोहित पवार यांनी येऊन ती समिती बरखास्त केली, नवीन समिती तयार करून आता पुन्हा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय रद्द करून हातामध्ये शिवलिंग असलेला पुतळा उभा करण्याचा घाट घालण्यात येत आहे. बांधवांनो, धार्मिक संदेश द्यायला आपल्या देशामध्ये अनेक प्रतीक आहेत, अनेक महात्मे आहेत, अनेक संत आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला धार्मिक संदेश काय द्यायचा आहे ते देता येईल, पण अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभाराचा संदेश संपूर्ण भारतीय जनतेला जावा याकरिता अहिल्यादेवी होळकरांचं अश्वारूढ पुतळा उभा करणं त्यांच्या स्मारकामध्ये आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही विद्यापीठाला विनंती करत आहोत की आपण आताचा बदललेला निर्णय पुन्हा बदलावा आणि अश्वारूढ पुतळा तिथं उभा करावा, अन्यथा पुन्हा एकदा आम्ही संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जय मल्हार.